आपला जो कपॅसिटीचा ब्रेन मिळाला आहे तो डेव्हलप व्हायला लाखो वर्ष लागलेली आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे की त्या मनाला ताब्यात न आणता त्याला लिबरेट करायला शिकायचं आहे. म्हणजे त्यानं काय विचार करावा किंवा त्यानं काय करावं ह्याचा कंट्रोल आपल्या हातामध्ये असला पाहिजे, ना की तो दुसऱ्या कोणाच्या किंवा दुसऱ्या कोणत्या स्टिम्युलीच्या आधारावरती अवलंबून असला पाहिजे. चला तर मग आता ते आपण कसं आणू शकतोय. जर तुम्ही आकाशामध्ये सूर्य बघितला तर सूर्य ह्या ब्रह्मांडामध्ये जितके काही ग्रह आहेत त्या ग्रहांना काय देतोय की सूर्यप्रकाश देण्याचं काम करतोय. आता बाकी ग्रहाच्या बद्दल आपण बोलायचं टाळूयात. आपल्या पृथ्वीवरती जे काही जीव दिसतात तुम्हाला त्याच्यामध्ये जे सूर्यप्रकाश आहे ह्याचं खूप म्हणजे खूप मोलाचं कार्य आहे. तसंच आपल्या प्रगतीमध्ये आपल्या इव्हॉल्युशनमध्येही त्या सूर्यप्रकाशाचं खूप महत्त्व आहे. पण हा जो सूर्यप्रकाश घेतला पकडून चला की तुमच्या घरामध्ये एक टेबल आहे, त्या टेबलवरती काही पेपर पडलेले आहेत आणि दररोज खिडकीमधून सूर्याचा जो प्रकाश आहे तो तुमचे जे टेबलवरती ठेवलेले पेपर आहेत त्यावरती पडत आहे, नक्कीच तो वेगळा असा बदल काही करणार नाही मित्रांनो. पण त्याच ठिकाणी मी असं केलं की त्या टेबलवरती जे कागद पडलेले आहेत त्यावरती जो सूर्यप्रकाश येतोय तुम्ही काय केला की एक लेन्स म्हणजे मी एक दुर्बीण वापरली आणि त्या दुर्बिणीच्या आतमधून तो जो सूर्यप्रकाश आहे तो मी पास केला. जर मी असं केलं तर काय होईल मित्रांनो, तो जो सन रेज आहे त्याची इंटेन्सिटी इतकी वाढेल की तो जो ठेवलेला कागद आहे तो पेटही घेईल मित्रांनो. नक्कीच आपलं जे मन आहे त्याचंही असंच आहे. मग आता आपणाला जर ते मन एकाग्र करता आलं तर तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते तुम्ही मिळवू शकता मित्र. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या प्रियजनांसोबत शेअर करून त्यांनाही त्यांच्या मनाची अमर्यादित शक्ती जाणून घेण्यासाठी मदत करा. शेवटी इतकंच म्हणेन, लेट्स नॉट वेट फॉर द चेंज, लेट्स बी द चेंज. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर कनेक्टिंग विथ अस. हॅव अ ग्रेट डे.